एक तारखेपासून साधारणतः 10 तारखेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या मोहीम सध्या सुरू होत्या. त्यामध्ये विशेषतः फॅन्सी नंबर प्लेट संदर्भातील तक्रारी खूप प्राप्त झालेल्या होत्या. त्यामध्ये साधारणतः 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत 641 वाहनांवर कारवाई करून साधारणतः 3.5 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल डिस्टन्सिंग हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये शासनाने काही नॉर्म्स हे घालून दिलेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून जे परमिट चे कंडिशन्स आहेत तेवढेच प्रवासी त्या वाहनामध्ये असले पाहिजेत. या नॉर्मचं उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात आम्ही एक ड्राईव्ह स्पेशल ड्राईव्ह सुरू केला होता. तो सातत्याने पुढे सुरू राहणार आहे. या 10 दिवसांमध्ये साधारणतः 1788 केसेस या ओव्हरशीट किंवा आपण ज्याला फ्रंट शीट म्हणतो अशा स्वरूपाच्या वाहनांच्या संदर्भात आम्ही केलेल्या आहेत. साधारणतः 11,81,000 रुपये यामध्ये वसूल करण्यात आलेला आहे. असं एकंदरीत साधारणतः 15.5 लाखाचे चलान हे गेल्या 10 दिवसांमध्ये स्पेशल ड्राईव्हच्या अनुषंगाने आम्ही केलेलं आहे. विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे जे रिक्षा ड्रायव्हर्स आहेत की ज्यामध्ये प्रवाशी आणि ड्रायव्हरच्या मध्ये प्लास्टिक शीट लावलं पाहिजे त्या बाबतीमध्ये पण आम्ही एन्फोर्स करतो आहोत. आणि अशा स्वरूपाच्या केसेसच्या भविष्यात सुद्धा सुरू राहणार आहेत. याच्यामध्ये रिक्षाच्या संदर्भात जे सोशल डिस्टन्सिंगचा नॉर्म पाळत नाहीत म्हणून ओव्हरशिप वाहतूक करतात या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात केसेस आहेत. त्याचप्रमाणे विदाऊट हेल्मेट जे आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केसेस होत आहेत. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत की जे जे अपघात होत आहेत ते अपघात हेल्मेट न वापरल्यामुळे ते अपघात होत आहेत. तर जास्तीत जास्त हेल्मेट आणि फोर व्हीलर्स असतील त्यांनी सीट बेल्ट्स वापरणं अत्यंत आवश्यक आहे. हे स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. तरीही काही लोक त्याचं उल्लंघन करत असतील तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावर मॅक्झिमम कारवाई करत आहोत.